स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। सामाजिक कार्यात झुंजारराव पाटील युवा मंच नेहमीच अग्रेसर राहिला आहे। महापूर आणि कोरोना संसर्ग काळात युवा मंचने कौतुकास्पद काम केले आहे असे प्रतिपादन डॉक्टर वंदना झुंजारराव पाटील यांनी केले। आष्टा येथील सिद्धार्थनगरमधील जिल्हा परिषद शाळा नंबर 3 मध्ये जॉईंट सप्ताहांतर्गत झुंजारराव पाटील दादा युवा मंचच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर वंदना पाटील बोलत होत्या। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सूर्यकांत जुगदर, माजी अध्यक्ष समीर गायकवाड, दत्तात्रय सोकाशी सर, माजी नगरसेवक सुनील माने, प्रशांत मालगावे, दत्तात्रय मस्के, गौरी कुलकर्णी, सुनील पाटील, अमित पाटील, अविनाश वीरभद्रे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी डॉक्टर वंदना पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर वंदना पाटील पुढे म्हणाल्या की जॉईंट सप्ताहांतर्गत जॉईंट्स ग्रुप ऑफ आष्ट्याने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत। या उपक्रमांचा लाभ समाजातील गरजू घटकांना होत आहे। जॉईंट्स ग्रुप शहराच्या लौकिकात भर टाकत आहे। झुंजारराव पाटील दादा युवा मंच आष्टा शहराची गरज ओळखून उपक्रम राबवत आहेत। जॉईंट्स ग्रुप आणि युवा मंचच्या माध्यमातून आष्टा शहराला दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे। यावेळी झुंजारराव पाटील, सूर्यकांत जुगदर यांनीही मनोगत व्यक्त केले। स्वागत गौरी कुलकर्णी यांनी केले। माजी नगरसेवक सुनील माने यांनी आभार मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।